हे बघितलं का सगळं त्याचं रान हिरवंगार आहे, आपल्याकडे काहीतरी राहिलं का? काय रे तुला सांगितलं कळत नव्हतं काय? हा उन्हाळ्यात पाणी राहत नाही, सगळं हिरवंगार केलं, आमच्याकडे काहीतरी आहे गुरांना खायला तरी आहे का? आम्हाला तुम्हाला म्हणतो ना ठिबक करा, ठिबक वर गुरांना खायला होतं का? होतं का? आम्ही ठिबक वर केलं म्हणतो काय ते? अरे पिरूचे झाड लावलेत तो, आपण ठिबक वर पाणी चालू त्याला 10 मिनिटं चालले तर सगळं हिरवं राहतं या. तू आम्हाला शिकव शेती कशी करायची? आता एका वापेत पाणी सोडलं तर पाणी टिकतं का हिरलं सांग बरं तू. अरे पण काही गरज नव्हती तुला माहिती नाही उन्हाळ्यात पाणी टिकत नाही फळबागा करायची, तू सांगित होतं ना मामाने सगळी वाटणं करून जाताना सांगित होत तुला. विचारून आम्ही काय लावायचं काय नाही ते विचारायचं. ओ वहिनी तुम्ही जास्त काय बोलू नका, मी त्याला बोलतोय. तुमचाच बघणार इथं आम्ही कुठं काय म्हणतो, आम्ही लावलं तुम्ही एवढं बोलायला लागले का लगेच? अरे मग आमच्या गुरांना खायला नाही, आम्ही काय करावं बरं आता? तुमचं तुम्ही बघा ना, बघितलं कशी बोलती मग? तुम्ही तुमचा विचार केला पाहिजे ना, लावायचं ठिबक वर करायचं मग आम्ही फळबाग केली. अरे सामायिक आहे रे हा, सगळं तुलाच घ्यायचं का? वाटण्या करून वाटण्या म्हणजे आहे का पाणी मध्येच पाणी संपलं मग काय करायचं? अख्खा उन्हाळा कसं काढणार बरं? नाहीतरी आपली फळबागाची बागच आहे ना, त्यांच्या पोटात दुखत आपण. आम्हाला अशी सवय नाही, सवय नाही भाऊजी आम्हाला अशी. तुम्हाला नाही नाही खपायला काय आपल्याला काय एवढं? तुम्ही जर दोघांचा विचार केला असता झालंच नसतं ना. तुला आधीच कळायला पाहिजे होतं तुझ्या हिरवगार असं म्हणून आमच्या गुरांना खायला नाही. अरे पण ते आता हिरव काय मारण बाहेर आहे मोटर, त्याला काय होता? अरे आता काय एअर पाडू का दुसरी इथं पाडण मग तुझं राहील सगळं पैसे. मग तू मी कस काय देऊ कुठून द्यायचं आम्ही? अरे मग मी काय करू मग माझ्याकडे काय जाड काय जाड आहे काय पैशाचं? अरे 6 महिन्यापासून तुला म्हणतो हाय ती समाय गिअर त्यात गाळ झालाय, गाळ झालाय दोघं दोघं काढू तर तुला ते सुद्धा पैसे भरणार आहे ना. तुला हिरवगार करा आहे सगळं हा माय काय गुरु ऐकू का मी आता? आता हाय माझ्या वाटेत मी पाणी आणतोय सगळं तू ऐकूनच नाही घ्यायचंय. त्यांनी जर विचार केला असता त्यांनी असं केलंच नसतं ना. अहो तुमचा विचार करू मग आम्ही उपाशी मारू काय? आम्ही कुठं म्हणतो तुम्ही उपाशी? अहो पण मी आम्ही कुठं म्हणतो दोघांचा विचार केला तर कसं काय दोघं उपाशी मारतो? तेवढंच म्हणताय तुमचं रान हिरव आहे आमचं नाही, मग काय करायचं आम्ही? हे मला मला माहिती आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने खरं करणार, तुमचंच खरं करणार इथे बारकेत, पण तुम्हाला अजून काही काळी चाकल नाही आली. फक्त उन्हाळा लागला ना उन्हाळा की तुम्हाला वाटतं विचार करावा. आम्ही आमचं 2 वर्षापासून आमचं ठिबक आहे, तुम्ही आता रान आणि पाणी सोडून त्याचं काय? 24 तास तुमच्याकडे मोटर चालू असतो आम्ही काय म्हणतो का? आहे का हिरवगार दिसते का तुला काय? लागलाय म्हणून नाही ना आता पण तुला काय करणार नाहीये. तू मामाला फोन लावा दे, मामाला बोलव, तुला बोलण्यात अर्थच नाही काही. मामालाच घेऊन दे बोलून उद्या विहिरीचं पण बघून घ्या. असं सामायिक असलं आपले कधी विचार करायचे? दरवेळेस राडा येऊ मग काय तर माणूस म्हणते जाऊ द्या लहान आहेत तर डोक्यावरच बसायला लागले. कधी डोक्यावर बसा तुम्ही आम्हाला बोलते आम्ही. हॅलो कधी कुठे मामा? इकडे बरं अलीकड खालच्या कोपऱ्याला ही मागच्या वेळेस सारखी ती हिरवासून कट 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 भांडणं चालू रोज डोक्याला ताण आहे. तुम्ही लवकर या इथं. काय तुम्ही थांबा आलो? हा या लवकर. नाहीतर वहिनी तुम्ही लयच बोलाय शिकलायत बरं का? आम्ही नाही बोलत, मी तर एवढं शांत. तुला मोठ्याला कसं बोला? तुला अजून त्याचं बिकळत नाहीये, तू जास्त काय बोलू नको. मोठ्यांनी कसं बोलावते ते आहे का? आम्ही काही चुकीचं बोललेलं नाही, तर जे आहे ते सगळं रीतीने बोलतोय. रीतीने बोलतोय. अरे काय बोलायची पद्धत असते राव? बर मी काय मी आधी शांत होते तीन लगेच बडबड चालू केली तुम्हाला. अरे काय रे तुमचं सारखं हेच भांडताय मामा. मामा इकडे तुम्ही इकडे किती आहे मामा या? हा तुम्हाला दिसतंय काय रानात काय आहे का? आहे का रानात काय दिसतंय तुम्हाला? नाही पण रानात काय नाही म्हणून भांडायचं काय तुमचं काय? याचं हिरवगार आहे माझ्या गुरांना खायला नाही. माझं हिरवं दिसतंय त्यामुळे त्यांना पोटात दुखत आहे, दुसरं काहीच नाही मामा. पोटात दुखायचं बाहेरचं ऐकून आपलं पण ते आपल्या माणसाने केलं पाहतात. हे माझी फळबाग हिरवी राहिली म्हणून त्याला काय त्याचं म्हणणं फक्त एवढं की माझ्या रानात काय नाही तुझं रानतेस काय हिरवं ह्याच्यामुळे नाहीये मामा. पाणी सगळं वापरलं तर उन्हाळ्यात पाणी संपलं विहिरीचं मग काय करायचं बरं आता आम्ही? पण आपण हे कधीपासून लावलेलं आहे? अरे पण तुम्ही दोघांनी समजून घ्यायचं आता ही पण भांडणं आमच्याकडे आणायची का मामा? सगळं मी समजून घेऊ का? केलंय आता त्यांनी केलेलं मोडायला लावतो काय त्याला? मी नाही मन मोडे गेलं यार दुसरी मग तुझ्याकडले पैसे तर अहो सगळं कर्ज मला फेडायला लावलं. तू बिला का थोडं इचरून करायचं ना भावाला. आता हे ते बघू रे मामा 10 मिनिटं चाललं तरी त्याचं म्हणणं फक्त येतात. साऱ्याने पाणी सोडलं किती वेळ झालं मोटर सांगा बरं असल्या दिवसाची? ते म्हणतो हे ठिबक गुरांना ठिबक होतं खायला. नाही तुम्हाला एक सांगू दोघा भावानं खरं, तुम्ही आहे ना थोडं डोकं वापरलं का तुमच्यात कधीच भांडणं लागायची नाही. पण तुमचं होतंय काय माहितीये का? तुम्ही जात आहे बायांच्या डोक्यावर त्याच्यामुळेच तुमचं पटण झाले. आणि ह्या दोघींचा मला फोनवर आवाज येत होता. कोण बोलत होत? तूच बोलत होती ना? अहो पण आम्ही काय म्हटलंच नाही मामा. तुम्ही बरोबर बोललात, ह्याला काय म्हणचं कळा ना ती वहिनी ती फुगून ह्याला काही भांडणं होत्यात जसं काय त्या शांतच बसतात. बघा बरं आवाज कोणाची असतो कोण बोलते मामा आल्यापासून. अगं पण तुम्ही दोघांनी नवरं फुगू नका ना, ते काय फुग आहेत का फुगवायला? हा जाते फुटून या कधी दिवशी. आणि तुम्ही बी इतके दिवस शेती करताय थोडं डोकं वापरायचं थोडं काय माहितीये का? आता तुझं म्हणणं काय गुरांना खायला नाही,
तुझी फळबाग आहे तुला जागवायची, पेरूची बाग आहे तुझी, ह्या बघा त्याचं दोन बागांमध्ये ठिबक आहे ना, ती बी भिजते ना रान, अरे दे ना त्याच्यावर माका टोबून, त्याचं पेरू बी भिजन तुझी माका बी येईन त्याच्या रानात कसं तेव्हा लावून देईन मामा आव साधं पाणी देईन तेव्हा त्याच्यात मला माका टोबून देईन का? नाही तू हे विचारलंय का त्याला? त्याला काही विचारायचं तवा, तू एवढं मा समजून घेतो का तवा? अरे लाव ना त्यात काय, मी काय नाही म्हणतोय तवा, हे बघ तयार झालं देऊ झालं हे तुम्ही आल्यामुळं, आम्ही म्हणला असं म्हणा तू कोण आहे? तसं नाही मामा, मी भांडणाला उठलच नाही, भांडणाला हे दोघं उठल्यात, हे बघा भांडून काहीच निघणार नाही, तुझं रानपडीक राहील त्याचं रानपडीक राहील, तुम्ही एका विचाराने चालले ना त्याचं बी रान भिजन तुझी बी मका होईन ना त्याच्यात, पण तो काय नाही म्हणतोय का? नाही समोर नाही, मी गेलो हो म्हणायचं, हा होच म्हणणार, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, बघ बरं का त्याला सांग समजून आता सांग म्हटले ती मामा दोन वर्षापासून ते इरीतला गाळ तेवढा काढायला ह्या वर्षी आला, दोघ जण मिळून काढतो ना, आता ती मामा मीच खाली उतरून काढतो, आम्ही काढतो दोघ जण, पण त्याला सांगा की तेवढं म्हणायला, त्यो सांगायला तुम्ही एका घरात मी कशाला पाहिजे, मी काय पोस्टमॅन आहे का तुमच्या मधी? पण मी सहा महिन्याला मागा लागलो त्याच्या, हे बघा काय असं ना ते तुमचं, तुम्ही घरात बसून मिटवीत जा, प्रत्येक वेळी बाहेर नाही, घरातलं धुणं घरातच धुवायचं, काय तुम्ही दोघा भाव न कळलं पाहिजे, आता मामा काय आयुष्यभर पुरणार नाही तुम्हाला, कळन तुम्हाला आता? हा कळ, हा त्यामुळे ना काय असं ना ते घरी बसून मिटवायचं, चालतंय ना, हा परत माझ्या कानावर नाही आलं पाहिजे, आणि काय असेल ना ते एकदा इरीचं काम करून घ्या, आणि दोघं एक एक बोर घेऊन टाका, कळते विहीर विहीर आता बाजूनी इरी झाली ती, चालतंय ना चालेल, आता एक काम कर, या पहिले मका टोबून घेत्यात म्हणजे गुरांना खायला बी राहील, आणि उन्हाळ्यात पाणी पाणी करत नाही बसायचं, हाय त्या पाण्याचं नियोजन लावायचं, जगात पाणी नसून तुम्हाला कुठून येणार आहे? हा आणि भाऊ भाऊ एक जीवानी राहा जरा सारखा आम्हाला बोलावतायला का? चालतं गे मग तेवढं डोबून चालतंय चला।